पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2017 सेट ए प्रश्नपत्रिका क्रमांक 1 विभाग 2 गणित प्रश्न 56 ते प्रश्न 60 आता आपण सोडू. प्रश्न 56 29.8 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक नाही. आता इथे विचारले की हा 29.8 अपूर्णांक कोणत्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक नाही. सममूल्य अपूर्णांक नाही असं विचारलेलं आहे. सममूल्य अपूर्णांक म्हणजे त्याच किमतीचा. 29/8 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांकाचा शोधायचा आहे. हा दिलेला पूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे 3.5/8. तर याचा आपण अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करू. अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी काय करू, हे 3 पूर्ण आहेत, प्रत्येक वस्तूचे समान 8 भाग केले, मग 3 पूर्ण वस्तू आहेत त्यांचे प्रत्येकाचे 8 समान भाग म्हणजे 24 भाग होतील. 3 8 24 आणि हे 5 भाग आहेत, 8 भागांपैकी 5 भाग म्हणजे 3 8 24 आणि 5 29.8 आहे तो 8 लिहू. म्हणजे 29/8 हे या 3.5/8 या अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर झालं. यासाठी आपण काय करतो, पूर्णांकाने छेदाला गुणतो आणि त्यात अंश मिळवतो. आलेली संख्या अंशस्थानी लिहितो आणि छेद आहे तसा लिहितो. अशा पद्धतीने आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करतो. तर पहिल्या पर्याय जो आहे तो 29/8 3.5/8 किंमत आहे, म्हणजेच तो सममूल्य अपूर्णांक आहे. आता पर्याय क्रमांक 2 56/16 इथे बघा 8 आणि 16 याची जर तुलना केली तर 8 × 16 8 दुप्पट केलेली आहे छेदस्थानी, मग अंशाची सुद्धा दुप्पट केली. 29 × 58 होतात, म्हणजेच काय तर हा जो अपूर्णांक आहे तो 29/8 याच किमतीचा आहे. म्हणजे बघा 58/2 / 16/2 असं जर केलं तर इथे 29 येतील, 58 ½ आणि 16 ½ 16/2 29/8 हाही अपूर्णांक याच किमतीचा आहे. आता तिसरा अपूर्णांक 3.6/8 तर इथं आपण जे मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं पूर्णांकानं छेदाला गुण आणि अंश मिळवू. आता इथे वरती काय केलंय, 3 पूर्णांक आहेत आणि छेद 8 आहे, इथे सुद्धा 3 पूर्णांक आणि छेद 8 आहे आणि इथं अंश 5 होता, इथे अंश 6 आहे, म्हणजे नक्कीच हा अपूर्णांक 29/8 पेक्षा मोठा असेल, या किमतीचा नसेल. का तर इथे अंश 5 असताना इथला अंश 29 आलाय, इथे 6 आहे म्हणजे इथे 30 येणार आहे, म्हणजे 30/8 येणार आहे, इथंच आपल्याला उत्तर सापडेल. तरी पण आपण हे उदाहरण सोडवू. 3 8 24 24 आणि 6 30/8 3.6/8 आपण रूपांतर केलं, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अंशाधिक मध्ये केलं. 30/8 इथे सांगितलं 29/8 सममूल्य पाहिजे, नाही आहे हा, म्हणून आपला याचा जो पर्याय आहे या प्रश्नाचं उत्तर तो पर्याय क्रमांक 3 निवडावा लागेल. आता चौथ्या उदाहरणात बघा 290/80 290/80 आपल्याला इथे अंशात किती आहेत 29, इथे छेदस्थानी 8 आहे. इथे बघा 290/80 या अंशाला 10 भागलं आणि छेदाला सुद्धा 10 भागलं तर आपल्याला 10 भागलं की एक स्थळ डावीकडे सरकतो, म्हणजे एककाचं स्थळ निघून जाईल. तर 290/29 राहतील, इथे 10 भागलं 10 × 8 = 80 8 कमी होईल. तर 8 छेदस्थानी 29/8 हे उत्तर येईल, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. आता हाच प्रश्न आपण पटकन कसा सोडवायचा ते पाहू. तर प्रश्न वाचला 29/8 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक नाही. असं वाचलं आपण सममूल्य अपूर्णांक नाही असं विचारलं. सममूल्य म्हणजे त्याच किमतीचं. तर पहिला पर्याय 3.5/8 इथे आपण अंशाधिकमध्ये रूपांतर करू. 8 + 24 किंवा 3 + 8 = 24 आणि 5 = 29 अंशात आलं आणि छेद आहे असा 8, म्हणजे हा अपूर्णांक आहे. इथे 58/16 दिलं, छेद 8 आहे, त्याची दुप्पट केलेली आहे 16. इथे अंश 29 आहे, त्याची सुद्धा दुप्पट करावी लागेल 58,
एकोणतीस दोन्ही अठ्ठावन्न म्हणजे हाही अपूर्णांक सममूल्य आहे. आता तिसरा पर्याय, तर इथे आपण बघितलं तीन पूर्णांक पाच अंश छेद आठ, इथे दिले तीन पूर्णांक सहा अंश छेद आठ. तीन पूर्णांक पाच अंश छेद आठ या अपूर्णांकाचा अंश एकोणतीस येतोय, इथे तर तीन पूर्णांक सहा अंश छेद आठ. पूर्णांक समान आहे, छेद सारखा आहे, म्हणजे अंश फक्त एक न वाढवलाय, इथे अंश एक न वाढेल, तीस अंश छेद आठ होईल. म्हणजे हे जे आहे तीस अंश छेद आठ हा एकोणतीस आठ एकोणतीस अंश छेद आठशी सममूल्य नाही, म्हणून आपला पर्याय इथेच निवडला जाईल. पुढचा पर्याय बघायची सुद्धा आवश्यकता नाही. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण तपासू शकतो, सोडवू शकतो. किंवा आपण असं करू की पहिला पर्याय एक आणि पर्याय तीन असा समोर पहिल्या आपल्या लक्षात येतं की तीन पूर्णांक पाच अंश छेद आठ इथं दिलंय, त्याचं उत्तर आपलं एकोणतीस छेद आठ आले. आणि आपण पहिल्या दृष्टिक्षेपात जर बघितलं तर इथं सुद्धा तीन पूर्णांक सहा अंश छेद आठ एकाखाली एक पर्याय असल्यामुळे आपल्याला सरळ लगेच ते दृष्टिक्षेपात येतात. म्हणजे इथंच आपण हे इकडं सुद्धा न पाहता आपण इथंच बघू शकतो तीन पूर्णांक पाच अंशेद आठचं उत्तर एकोणतीस अंशेद आठ आलं आणि तीन पूर्णांक सहा अंशेद आठ एक न अंश वाढलेला आहे, म्हणजे हाच पर्याय याचं उत्तर आहे की एकोणतीस छेद आठचा हा सममूल्य अपूर्णांक नाही. प्रश्न सत्तावन्न, गौरीने 14,500 रुपयास घेतलेल्या टीव्हीला 350 रुपये दुरुस्तीसाठी खर्च केले, नंतर तो टीव्ही 16,000 रुपयांना विकून टाकला, तर या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला. हे उदाहरण आता आपण सोडवताना खरेदी किंमत आणि विक्री किंमत यावरून नफा किंवा तोटा शोध. गौरीनं काय केले, 14,500 रुपयाला घेतलेला आहे टीव्ही, 14,500 असं लिहिलं आपण, 14,500 रुपये. त्यानंतर त्या टीव्हीच्या दुरुस्तीसाठी तिला 350 रुपये खर्च आला. 350 म्हणजे 300 आणि अर्धाशे, म्हणजे 300 आणि 50, अर्धाशे म्हणजे 50 होतं, 350 म्हणजे 350. तर दुरुस्तीसाठी एकूण किती खर्च आला, तर 5, बघा आता 14,500, 500 आणि हे वरचे 350 म्हणजे 850 आणि हे 14,000. अशी उभी मांडणी करत बेरीज आपण बसतो तेव्हा वेळ खूप जातो. इथंही आपण करू शकतो 14,500 आणि 350, 500 आणि 350 म्हणजे 850 झाले आणि हे 14,000, 14,850 रुपये तिला खरेदी किंमत तिच्या टीव्हीची आहे. तो तिनं 16,000 विकला, म्हणजे नक्कीच इथं तिला काय झालेलं आहे, नफा झालेला आहे. म्हणजे आपलं पर्याय एक आणि पर्याय तीन मध्ये उत्तर असणार आहे, कारण पर्याय दोन आणि चार मध्ये तोटा दिलं, इकडे पर्याय एक आणि तीन मध्ये नफा दिलं, म्हणजे इथं आपल्याला नक्की नफा या पर्याय एक आणि तीन मध्येच पर्यायात उत्तर असणार आहे. तर आपण काय करायचं, 16,000 विकला, ही विक्री किंमत आहे, ती विक्री किंमत लिहिली 16,000, त्यातून आपण 14,850 खरेदी किंमत वजा करू, 14,850 ही खरेदी किंमत वजा करू. आता बघा 16,000 आणि इकडे 850 वजा करायचे आहेत, इथे 00 आहेत, इथे आपण सरळ काय करू, हजारमधून एक उसना घेऊ, इथे 16,000 आहेत, इथे राहतील 15,000 आणि इकडे येतील 1,000. आता 1,000 मधनं 850 गेले, 850 मध्ये 50 आले तर 900 होतील आणि वरचे 100, म्हणजे 1,000 मधून 850 वजा केलं की 150 उरतील. आता हे 15,000 14,000 गेले 1,000, तर 1,150 हा तिला नफा झालेला असेल, पर्याय तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न सत्तावन्न, गौरीने 14,500 रुपयास घेतलेल्या टीव्हीला 350 रुपये दुरुस्तीसाठी खर्च केले, नंतर तो टीव्ही 16,000 रुपयांना विकून टाकला, तर या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला. आता इथं गौरीनं जी वस्तू खरेदी केलेली आहे ती खरेदी किंमत, मूळ खरेदी आणि जी दुरुस्तीसाठी आलेला खर्च हाही त्या मूळ खरेदीत मिळवून आपल्याला एकूण खरेदी किंमत काढावी लागेल. इथे 14,500 रुपये ही तिनं खरेदीची किंमत आहे आणि 350 रुपये ही दुरुस्तीचा खर्च आहे, ही मिळून एकूण खरेदी किंमत होईल. 14,500 हे 500 आणि हे 350, म्हणजेच 500 आणि 350
साढ़े 850 होती। 14 खरेदी केलेल्या टीव्हीची खरेदी किंमत असेल, एकूण खरेदी किंमत आहे ही 14,850। तिनं तो टीव्ही 16,000 रुपयांना विकला, म्हणजे विक्री किंमत आहे 16,000। आता या व्यवहारामध्ये खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे, म्हणजे अर्थातच तिला या व्यवहारात नफा झालेला आहे। मग तो नफा किती झाला हे शोधण्यासाठी आपल्याला विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा करावी लागेल। 16,000 वजा 14,850। आता ही वजाबाकी कशी करू, तर 16,000 14,850 वजा करताना आपण पहिल्यांदा 16,000 14,000 वजा करू, 16,000 14,000 वजा करू, किती राहतील, तर 2,000 राहतील। 2,000 आता 16,000 14,000 वजा केल्यावर इथे राहतील 2,000। मग 2,000 वजा हे 850 करावे लागतील, 850 अजून द्यावे लागतील, म्हणजेच 2,000 850 कमी केले। आता यातील 1,000 मोकळे करू, 1,000 मधील 850 गेले तर 150 राहतील, आणि वरती 1,000 आपल्याजवळ असतील, 1,150 हा तिचा नफा असेल। प्रश्न 58, ही जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीचं आपण निरीक्षण करू। इथे पी बिंदू, पी बिंदू, क्यू बिंदू, एम बिंदू, एन आणि बिंदू ओ हे वर्तुळावर दिलेले बिंदू आहेत, आणि प्रश्न विचारलेला आहे वरील आकृतीत वर्तुळावरील प्रत्येक 2 बिंदू एकमेकांना जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील। आता इथे बिंदूंची संख्या किती आहे, तर 1, 2, 3, 4, 5 बिंदू 5 आहेत, बिंदू 5 आहेत। आता पी बिंदूतून आपण प्रत्येक बिंदू जर जोडला तर पी पासून क्यू पर्यंत एक रेषाखंड येईल, पी ते एन एक येईल, पी ते एम एक येईल, आणि पी ते क्यू एक रेषाखंड येईल। म्हणजे जेव्हा बिंदू 5 होते पी या बिंदूपासून सुरुवात केली तर 4 रेषाखंड काढता आले। किती रेषाखंड काढता आले, पी बिंदूपासून जोडलेले तर 4 रेषाखंड काढता आले। आता आपण ओ बिंदूपासून सुरुवात करू, तर ओ पासून आपण ओ ते एन एक काढू शकतो, ओ ते एम दुसरा, ओ ते क्यू तिसरा। आता ओ ते पी तर काढलेलाच आहे, म्हणजे एकूण 5 बिंदू होते। जेव्हा पी या बिंदूपासून इतर बिंदूंना जोडणारे रेषाखंड काढले तेव्हा ते 4 आले। दुसरा बिंदू घेतला ओ आणि ते रेषाखंड काढले तेव्हा ओ एम रेषाखंड, ओ एम आणि रेषाखंड ओ क्यू हे 3 रेषाखंड आपण काढले, कारण रेषाखंड ओ पी हा आधी काढलेलाच आहे, म्हणून हे 3 रेषाखंड ओ या बिंदूपासून वर्तुळावरील उरलेले बिंदू जोडून काढले। आता एन पासून किती काढता येतील, इथं आपण जर लॉजिकल थिंकिंग केलं, विचार केला एक तार्किक दृष्ट्या, तर एक एक रेषाखंड कमी होतोय, तर आता एन पासून बघा, एन पासून एम पर्यंत एक रेषाखंड काढता येईल, आणि एन पासून क्यू पर्यंत दुसरा रेषाखंड काढता येईल। आता एन पासून पी पर्यंत काढलेलाच आहे आधी, आणि एन पासून ओ पर्यंत काढलेला आहे, म्हणजे एन पासून एन ते एम रेख एन एम आणि रेख एन क्यू हे 2 रेषाखंड काढता येतील। आता एम या बिंदूपासून आपणाला किती रेषाखंड काढता येतील ते पाहू। एम हा बिंदू आहे, तर एम पासून आपण क्यू हा बिंदू जोडू शकतो, एम आणि क्यू हे रेषा बिंदू जोडले की एम क्यू हा रेषाखंड मिळेल। आता एम ते पी हा रेषाखंड जो आहे हा रेख एम पी हा आधी काढलेला आहे, एम क्यू हा रेषाखंड आणि एम एन हे रेषाखंड आधी काढलेलेच आहेत, म्हणजे इथे फक्त आपण एम क्यू हा एक वेळ जोडू शकतो। म्हणजे आता आपण एकूण किती रेषाखंड काढले, तर 4, 3, 2 आणि 1 4 अधिक 3 7, 7 अधिक 2 9 आणि 1 10, म्हणजे 10 रेषाखंड आपण इथे काय केलेले आहेत, या वर्तुळावरील बिंदू प्रत्येक 2 बिंदू एकमेकांना जोडल्यावर जास्तीत जास्त आपल्याला 10 रेषाखंड काढता आले, पर्याय 3 हा आपलं याचं उत्तर आहे। प्रश्न 58, वरील आकृतीत
वर्तुळावरील प्रत्येक दोन बिंदू एकमेकांना जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील? आता असा प्रश्न येईल, वर्तुळावरील प्रत्येक दोन बिंदू एकमेकांना जोडून जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील, त्यावेळी एक सूत्र नेहमी वापरायचं. ते सूत्र आहे बिंदूंची संख्या गुणिले बिंदूंची संख्या वजा एक भागिले दोन. हे सूत्र वापरायचं. तर इथे बिंदूंची संख्या किती आहे? तर बिंदूंची संख्या 1, 2, 3, 4, 5. बिंदूंची संख्या 5 गुणिले बिंदूंची संख्या वजा एक. बिंदूंची संख्या 5, त्यातला एक कमी करायचा म्हणजे 5च्या आधीची संख्या घ्यायची. 5 चौक 20 आलं आणि त्याला 2 भागायचं, भागिले 2. 5 चौक 20 भागिले 2. 20 भागिले 2, 20 अंशे 2 बरोबर 10. तर याचं उत्तर आहे 10 रेषाखंड काढता येतील. पर्याय 3. प्रश्न 59. एक ग्रोस कागदापैकी 5 दस्ते कागद छपाईसाठी वापरले तर किती कागद शिल्लक राहिले? आता इथे इथं एकक आहे ग्रोस, इथं दस्ते हे एकक आहे आणि इथं विचारलेलं आहे की किती कागद शिल्लक राहिले. तर आता आपण काय करूया हे उदाहरण सोडवताना, तर ग्रोस, एक ग्रोस म्हणजे किती कागद ते बघू, 5 दस्ते म्हणजे किती कागद ते बघू. मग एक ग्रोस कागदातून 5 दस्ते कागद छपाईसाठी वापरले म्हणजे 5 दस्ते कागद वजा करावे लागतील, मग आपल्याला उत्तर मिळेल. तर हे उदाहरण सोडवताना आपण एक लक्षात घेऊया की एक डझन वस्तू, एक डझन वस्तू म्हणजे 12 वस्तू, हे लक्षात घ्या. त्यानंतर दोन डझन वस्तू म्हणजेच 12 दुणे 24 वस्तू होणार, 24 वस्तू याला म्हणतात एक दस्ता. मग एक दस्ता वस्तू असतील त्या. आता पुढेच जे एकक आहे ते ग्रोस. एक ग्रोस म्हणजे 144 वस्तू म्हणजेच काय? तर 6 दस्ते म्हणजेच काय? तर 12 डझन असा याचा अर्थ होतो. एक ग्रोस म्हणजे 144 वस्तू. आता 144 वस्तू म्हणजे 6 दस्ते का? तर एक दस्ता म्हणजे 24 वस्तूंचा असतो, 24 हे 144 वस्तू होती म्हणून 6 दस्ते. आता 6 दस्ते म्हणजे 12 डझन, कारण एक दस्ता म्हणजे 2 डझन. एक दस्ता म्हणजे 2 डझन, 6 दस्ते म्हणजे 6 दुणे 12 डझन होतात. तर अशा पद्धतीनं एक ग्रोस म्हणजे 144 वस्तू म्हणजेच 6 दस्ते म्हणजेच 12 डझन. आता ग्रोसच्या पुढचं एकक आहे ते रिम. एक रिम म्हणजे 480 वस्तू. आता 480 वस्तूचे दस्ते किती होतील? तर 480 ला 24 न भागावं लागेल, कारण एक दस्ता हा 24 वस्तूंचा असतो. 24 न भागलं 480 ला तर 20 मिळेल उत्तर. तर 20 दस्ते, 480 कागद म्हणजे 20 दस्ते, एक रिम म्हणजे 20 दस्ते. म्हणजेच डझन किती? तर बघा, 2 डझनाचा 1 दस्ता होतो, इथे 20 दस्ते दिले म्हणून त्या 20 ला 2 दुप्पट करू, 20ची दुप्पट करू. 20 दस्ते त्याची दुप्पट झाली, 20 दुणे 40, तर 40 डझन होतील. आता हे लक्षात ठेवू,
एक डझन म्हणजे 12 वस्तू, दोन डझन म्हणजे 24 वस्तू म्हणजेच एक दस्ता, एक क्रोस म्हणजे 144 वस्तू म्हणजेच 6 दस्ते म्हणजेच 12 डझन, एक रिम म्हणजे 480 वस्तू म्हणजेच 20 दस्ते आणि म्हणजेच 40 डझन। हे परस्पर रूपांतर लक्षात आलं की हे उदाहरण सोडवणं सोपं जातं। आता एक ग्रोस कागद म्हटलंय तर एक ग्रोस म्हणजे 144 कागद, 144 कागद, एक ग्रोस बरोबर 144 कागद। पैकी 5 दस्ते कागद छपाईसाठी वापरले म्हणजे वजा करायचे आहेत, 5 दस्ते म्हणजे किती, तर एक दस्ता म्हणजे 24 वस्तू, 5 दस्ते म्हणजे 24 × 5, 24×5 = 120 कागद हे वापरलेले आहेत। आता शिल्लक राहिलेले कागद किती हे पाहण्यासाठी आपल्याला एक ग्रोस कागद जे होते त्यातील 5 दस्ते छपाईसाठी वापरले ते वजा करावे लागतील, 144 − 120 तर आपल्याला इथे 24 उरतील, 24 कागद उरतील, हे वजाबाकी 24 येते, 144 − 120, 4 × 0 = 4 राहिले, 4 × 2 = 2 उरली, 1 × 1 = 1 गेल्यावर 0 उरतं, तर पर्याय उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 24 कागद। प्रश्न 59, एक ग्रोस कागदापैकी 5 दस्ते कागद छपाईसाठी वापरले तर किती कागद शिल्लक राहील, हे उदाहरण आपण पटकन कसं सोडवायचं ते बघू। एक ग्रोस कागद म्हणजे किती, तर एक ग्रोस म्हणजे 144 कागद, पैकी 5 दस्ते कागद वापरले, 5 दस्ते म्हणजे किती, एक दस्ता म्हणजे 24, दोन डझन कागद म्हणजेच 24 कागद, तर 24×5 = 120 कागद हे छपाईसाठी वापरले तर किती कागद शिल्लक राहिले, त्यासाठी आपल्याला याची वजाबाकी करावी लागेल, 144 − 120, 44 × 20 वजा केले 24 राहिले, 1 × 1 वजा केला तर 0 राहतील, पर्याय 4 हा जो आहे इथे 24 उत्तर दिलेलं आहे। तर एक ग्रोस कागदातील 5 दस्ते कागद छपाईसाठी वापरले तर 24 कागद शिल्लक राहतील, इथे कागद किती शिल्लक राहतील हे विचारले म्हणून याचं आपण रूपांतर ग्रोस आणि दस्त्यांचं रूपांतर कागदामध्ये केलेलं आहे।